हॅलो विद्यार्थी मित्रांनो इंडिया दर्पण लाईव्ह डॉट कॉम आणि वेलकम दहावी आयोजित मिशन इयत्ता दहावी दोन हजार बावीस या विशेष मार्गदर्शन मालिकेत मी विजय गोळेसर आपलं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो गणित हा जो विषय आहे हा अनेक विद्यार्थ्यांना आवडत नाही कारण त्यांना तो अवघड वाटतो आणि आने अनेक विद्यार्थ्यांना तो आपला मित्र वाटतो कारण गणितं त्यांना सुटतात गणितं त्यांना जमतात खरं सांगायचं तर गणित हा अवघडही नसतो आणि सोपाही नसतो आपणच त्याला अवघड आणि सोपा असं लेबल लावत असतो आजच्या या व्हिडिओमध्ये गणिताला आपला मित्र कसं करायचं किंवा गणिताशी आपली मैत्री कशी जोडायची हे मी आपल्याला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर पोहणं शिकायचं असेल तुम्हाला जर सायकल चालवायची असेल तुम्हाला जर टू व्हीलर किंवा फोर व्हीलर जर चालवाय चालवायचे असेल तर काय करावं लागेल तुम्ही सांगाल अर्थातच प्रॅक्टिस करावी लागेल पोहायचं असेल तर पाण्यात उतरल्याशिवाय पोहता येणार नाही आणि सायकल चालवायची चार असेल किंवा टू व्हीलर फोर व्हीलर चालवायचे असेल चार तर गाडी चालवल्याशिवाय ती गाडी येणार नाही गणिताचं तसंच आहे गणित हे वाचून कधीच येत नाही गणितं येतात ते प्रॅक्टिस करून पुन्हा पुन्हा लिहून हेच त्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं रहस्य आहे बरेच विद्यार्थी काय करतात की इतिहास भूगोल भाषा ह्या ह्या विषयांसारखंच गणित हे देखील वाचतात आता ज्यावेळेस ते गणितं वाचतात त्यावेळेस त्यांना ते गणितं समजतात कारण ते सोडवूनच दिलेलं असतात समजवूनच सांगितलेले असतात आपण ज्यावेळेस गणित वाचतो त्यावेळेस ते आपल्याला पूर्णपणे समजतात कुठे काय करायचं कुठे बेरीज करायची कुठे वजाबाकी करायची कुठे काय मानायचं हे आप आपल्याला त्यावेळेस पूर्णपणे समजतं आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याला गणित आलेलं आहे परंतु जेव्हा हो आपण ते लिहायला लागतो ला न पाहता लिहायला लागतो ला ला तेव्हा हो मात्र कुठे काय करायचं हे आपल्याला सुचत नाही आणि मग गणितामध्ये आपल्याला कमी मार्क मिळतात काय लिहावं काय करावं हेच न सुचल्यामुळे नुसते फॉर्म्युले पाठ असून काही चालत नाही त्यामुळे गणितात आपल्याला कमी मार्क मिळतात आणि गणितात एकदा कमी मार्क मिळाले की आपल्यालाही वाटू लागतं गणित हा अवघड विषय आहे गणित आपल्याला जमणार नाही तर मुळातच गणित जर समजून घ्यायचं असेल गणिताशी जर मैत्री करायची असेल तर गणित हे फक्त सोडवायचं असतं लिहायचं असतं पुन्हा पुन्हा लिहायचं असतं आता हे कसं लिहायचं आणि कसं करायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे इतर विषयांप्रमाणेच गणित हे रट्टा मारून किंवा तोंडीपाठ करून येत नाही तुम्ही गणिताचे फॉर्म्युले पाठ करू शकतात परंतु ते कुठे वापरायचे कसे वापरायचे आणि का वापरायचे हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत गणित जमतच नाही विद्यार्थी मित्रांनो गणित समजून घेण्याचं किंवा गणिताशी मैत्री करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा जो, जो उपाय आहे तो म्हणजे गणिताच्या ज्या कन्सेप्ट आहेत गणिताच्या ज्या संकल्पना आहेत त्या एकदा तुम्ही जर समजून घेतल्या आणि मग त्या पद्धतीची जी गणितं आहेत ती तुम्ही एकदा करायला सुरुवात केली की मग तुम्हाला गणित अवघड नाही वाटणार सोपे वाटतील ते तुमचे मित्र होतील गणित समजून घेण्याचं किंवा गणिताशी मैत्री करण्याची सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गणिताच्या ज्या कन्सेप्ट्स आहेत गणिताच्या ज्या संकल्पना आहे त्या तुम्ही समजून घ्या तुमचे शिक्षक किंवा तुमच्या गणिताच्या पुस्तकामध्ये या कन्सेप्ट या कल्पना समजवून दिलेल्या असतात एक त्या एकदा तुम्हाला समजल्या की त्यानंतर जी उदाहरणं असतात ती उदाहरणं फक्त वाचू नका वाचल्यावर ते तुम्हाला समजतील तुम्हाला येतं आहे असं वाटेल परंतु जोपर्यंत गणितं तुम्ही लिहीत नाही गणिताची प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत गणितं तुम्हाला मुळीच येत नाहीत त्यामुळे एकदा कन्सेप्ट समजली की त्या पद्धतीचे जे गणित आहे ते एकापाठोपाठ एक, एक दोन तीन चार पाच दहा वीस जे असतील ते गणितं तुम्ही लिहून काढा गणित एकदा दोनदा तीनदा नाही दहा दहा वेळा या गणित जर तुम्ही खूप वेळा लिहिली तर तुमच्या हाताच्या बोटावरती बसतील आणि परीक्षेमध्ये फक्त तुम्हाला ते लिहावं लागेल ती फॉर्मॅलिटी राहते ते तुम्हाला अगदी सहज जमेल तुम्ही अगदी आनंदाने गणिताचा पेपर लिहू शकाल विद्यार्थी मित्रांनो मनिषा नावाची एक विद्यार्थिनी आहे तर दहावीलासुद्धा या मनिषाला ऐंशीपैकी तीस पस्तीस एवढेच मार्क मिळायचे गणित ती रेग्युलर वाचायची परंतु जेव्हा तिला हे टेक्निक समजलं की गणित हा वाचायचा विषय नाही गणित हा प्रॅक्टिसचा विषय आहे गणित हा करून पाहण्याचा विषय आहे तेव्हा मात्र तिची गणिताशी मैत्री झाली आणि ती अतिशय आनंदाने गणितं सोडवू लागली ही जी मनिषा आहे हिने दहावीच्या परीक्षेमध्ये संपूर्ण जो गणिताचा विषय आहे त्याच्यासाठी पन्नास ते साठ पानांची वही भरवली होती परंतु त्याच मनिषाने अकरावीला आणि बारावीला गेल्यानंतर एका एका प्रकरणासाठी पन्नास साठ शंभर पानांच्या वया भरवल्या जेव्हा ती गणितं लिहू लागली त्यावेळेस तिला अकरावीला गणितामध्ये शंभरपैकी शंभर मार्क आणि बारावीला गणितामध्ये शंभरपैकी पंच्याण्णव मार्क मिळाले तर तिने हा तिचा जो अनुभव आहे तो यूट्यूबवर शेअर केलेला आहे आणखी एक विद्यार्थी आहे सचिन नावाचा त्याला नववीपर्यंत गणितामध्ये शंभरपैकी तीस चाळीसच मार्क मिळायचे परंतु दहावीला गेल्यानंतर त्याला समजलं की गणित हा वाचून करण्याचा विषय नाही तो, तो त्याचे लिहू लागला त्यांनी त्याची सगळ्या कन्सेप्ट समजून घेतल्या गणिताच्या एका एका प्रकाराचे त्याने शंभर शंभर उदाहरणं शंभर शंभर वेळा वहीमध्ये लिहिले आणि दहावीच्या वार्षिक परीक्षेत त्याला शंभरपैकी शहाण्णव मार्क मिळाले तर बारावीच्या वार्षिक परीक्षेत त्याला गणितामध्ये शंभरपैकी नव्याण्णव मार्क मिळाले हे जे विद्यार्थी आहे हे तुमच्यासारखेच कॉमन विद्यार्थी होते ज्यांना नववी दहावीपर्यंत तीस चाळीस टक्केच मार्क गणितात मिळत होते त्या विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळाले याचं एकमेव कारण आहे की गणितं त्यांनी लिहून काढले पुन्हा पुन्हा लिहिले एक एक गणित तुम्ही दहा दहा वीस वेळा लिहा तुम्हाला ते गणित इतकं पाठ होईल हे लिह कधी लिहू असं विद्यार्थी मित्रांनो गणिताशी मैत्री कशी करावी याचे चार पॉईंट मी तुम्हाला सांगितलेले आहेत एक पहिलं म्हणजे गणिताच्या ज्या कन्सेप्ट आणि संकल्पना आहे त्या समजून घ्या गणिताचे जे उदाहरणं दिलेले आहेत ते उदाहरणं पाहून पाहून दहा वीस वेळा लिहा एक एक उदाहरण दहा ते वीस वेळा जर तुम्ही लिहिलं तर गणिताच्या पेपरला तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळाल्याशिवाय राहणार नाहीत विद्यार्थी मित्रांनो दहावीसच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा अभ्यास करताना मनाची मदत कशी घ्यावी त्याचप्रमाणे परीक्षेचे पेपर्स कसे सोडवावेत परीक्षेच्या पेपरची तयारी कशी कर करावी याविषयीचे अनेक व्हिडिओ यूट्यूबवर विजय गोळसर या चॅनलवर टाकलेले आहेत ते पहा हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हे चॅनल तुम्ही पुन्हा पुन्हा पहा त्याच्यामुळे तुम्हाला दहावीच्या या परीक्षेत मार्क्स वाढवायला नक्की मदत मिळतील सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा